hello this is nupur and i welcome you to this video in this video we are going to learn some interesting nouns that are going to help you to develop your advanced english vocabulary ha second video ahe aplasiri's series and i put here videos upload so let's just jump into it paila uh, noun is quid, quit pro quo which means the thin part भर जास्ती स्ट्रेस जास्ती क्विट आणि क्व वरती दिला जातो क्विट प्रो क्व मिनिंग अ फेवर ऑर ॲडव्हान्टेज ग्रांटेड इन रिटर्न फॉर समथिंग आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की जेव्हा आपण एक्सचेंजसाठी शब्द शोधत असू किंवा निगोसिएशन जेव्हा होतात बिझनेसमध्ये किंवा पॉलिटिक्समध्ये हा शब्द बऱ्याच वेळेला तुम्हाला दिसणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी एक दुसऱ्यासाठी करता आणि दुसऱ्याकडनं काहीतरी अपेक्षा ठेवता सो दॅट इज अन एक्सचेंज ऑफ फेवर ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे गिव्ह अँड टेक एक्झाम्पल्स बघू दीज निगोसिएशन्स ऑलवेज टेक प्लेस ऑन अ क्विट प्रो कॉ बेसिस म्हणजे कोणते निगोसिएशन रिटर्न वरती बेस्ड असतात की मी जर का तुमच्यासाठी ऐकलं तर तुम्ही माझ्यासाठी काय करणार इफ यू वॉन्ट आज टू डोनेट टू युअर कॅम्पेन वी विल नीड सम क्विट प्रो क्वो म्हणजे जर आम्ही तुम्हाला काही डोनेशन देणार आहोत तर त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार सो धिस इज द फर्स्ट नाऊन क्विट प्रो क्व नेक्स्ट इज कॅच ट्वेंटी टू आता हा शब्द आलाय जोझफ केलरच्या बुकमधनं आणि इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग नाऊन अस रीड द डेफिनेशन इट इज अ प्रॉब्लेम दॅट कॅनॉट बी सॉल्व बिकॉज द सोल्युशन टू द प्रॉब्लेम इज इनहेरंट इन द प्रॉब्लेम इट सेल्फ म्हणजे काय की प्रॉब्लेममध्येच सोल्युशन असतो आणि सोल्युशनमध्येच प्रॉब्लेम असतो जसं या इमेजमध्ये दिसेल तुम्हाला जर का जॉब हवा असेल तुम्हाला जर का एक्सपिरियन्स हवा असेल तर जॉब हवा आणि जॉब हवा असेल तर एक्सपिरियन्स असायला हवा त्यामुळे इट इज अ सिच्युएशन वेअर इट इज एंटँँगल्ड इन इच अदर लेट अस सी द एक्झाम्पल यू कान गेट अ जॉब अनलेस यू हॅव ए एक्सपिरियन्स अँड यू कान गेट एक्सपिरियन्स अनलेस यू हॅव अ जॉब आता ह्या नाऊनचा उपयोग असाच केला जातो की पहिल्यांदा सिच्युएशन काय आहे ती सांगितली जाते आता इथे जॉब आणि एक्सपिरियन्स सिच्युएशन आहे ती पहिले पूर्ण आपण सांगतो आणि त्याच्या पुढे फक्त लिहितो की इट्स अ कॅच ट्वेंटी, ट्वेंटी टू ओके याच्यामध्ये युजली ॲडजेक्टिव्ह वापरला जात नाही दिस इज द ओनली युसेज दॅट यू विल सी ओके ऑ राईट नेक्स्ट नेक्स्ट नाउन इज एपिटमी 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 ओके एपिटमीमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही ग्रुपमध्ये आपल्याला जेव्हा म्हणायचं असेल की ही गोष्टी परफेक्ट एक्झाम्पल आहे कशाचं तरी परफेक्ट एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण जनरॉसिटी किंवा सोशल वर्कबद्दल बोलतो तर सोशल वर्कमध्ये प्राईम एक्झाम्पल जर का आपण विचार केला तर दॅट इज मदर टेरेसा सो मदर टेरेसा इज द एपिथमी ऑफ जनरॉसिटी आता इथे इमेज लक्षात ठेवा की असा स्टुडंट इज एन परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अन आयडियल स्टुडंट जो स्पोर्ट्समध्ये पण खूप छान आहे आणि जो ज्याला एक्झाममध्ये पण ए प्लस मिळत आहेत सो द स्टुडंट इज द एपिटमी ऑफ अ गुड स्टुडंट सो एनीथिंग दॅट इज अ गुड रिप्रेझेंटेशन ऑफ द एन्टायर ग्रुप इज कॉल्ड एपिटमी सो थिंक ऑफ समथिंग दॅट इज अन एपिटमी ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप लेट सी नेक्स्ट डायकॉटमी 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 आता डायकॉटमी इट इज ऑल इट ऑलवेज शोज डिव्हिजन बिटवीन कॉन्ट्रास्ट बिटवीन टू थिंग्स ओके डिव्हिजन किंवा कॉन्ट्रास्टसाठी वापरलं जातं बिटवीन टू थिंग्स यूज करताना आपण डायकॉटमीच्या नंतर बिटवीन किंवा ऑफ हे दोन प्रपोजिशन वापरतो आणि त्यानंतर कशामध्ये कोणत्या दोन गोष्टींमध्ये कम्पेअर करतोय ते लिहितो एक्झाम्पल बघा वी आर स्टडींग द डायकॉटमी बिटवीन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड एनवायरमेंटल प्रोटेक्शन आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली तर एनवायरमेंटल प्रोटेक्शन कुठेतरी आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये आपल्याला गिवअप करायला लागतं प्रोटेक्शनच्या हिशोबाने तर डायकॉटमी म्हणजे दोन कॉन्ट्रास्ट गोष्टी आहेत आणि त्या कॉन्ट्रास्ट गोष्टींमध्ये जेव्हा आपण स्टडी करत असतो दॅट इज कॉल्ड द डायकॉटमी बिटवीन टू थिंग्स म्हणजे कॉन्ट्रास्ट दाखवताना हा शब्द आपल्याला वापरता येतो डायकॉटमी नेक्स्ट इज क्रेडन्स क्रेडन्समध्ये रूट वर्ड लक्षात ठेवा क्रेड क्रेडचा अर्थ असतो बिलीव्ह जेव्हा तुम्ही कशा गोष्ट गोष्टीवरती बिलीव्ह करता जसं क्रेडिट असेल क्रेड्युलियस असेल इनक्रेडिबल असेल हे सगळे जे शब्द आहेत हे ह्या रूटपासनं आलेले आहेत क्रेड ह्या रूटपासनं म्हणजे क्रेडिन्स म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवर जेव्हा विश्वास ठेवतो आणि त्याला ॲक्सेप्ट करतो की इट इज ट्रू आ, इन दिस ओवर इयर दॅट इज अ फान थिंग गिव्हन आय व्रॉट द रेव्हरिन अलॉंग टू लेंड क्रेडिन्स to my alibi okay that he wife and a husband and a husband um, maybe to uh, prove that i am telling the truth he has brought the reverend along with him the reverend is a um, priest hmm? okay so over here you have to understand credence comes from the root word cred hmm? example book we have, आय गिव्ह नो क्रेडिन्स टू रुमर्स म्हणजे काही आय डोंट ट्रस्ट रूमर्स म्हणजे मी विश्वास ठेवत नाही यू हॅव लॉस्ट युअर क्रेडिन्स लॉस्ट युअर क्रेडिन्स म्हणजे तुमच्यावरचं बिलीफ आता नाही आहे आम्हाला आता तुमच्यावरती ट्रस्ट नाही आहे जेव्हा म्हणायचं असेल यू हॅव लॉस्ट युअर क्रेडिन्स युजली गिव्हच्या पुढे क्रेडिन्स असा शब्द आपण वापरतो गिव्ह प्लस क्रेडेंस यू गिव्ह क्रेडेंस यू लूज क्रेडेंस यू क्रेडेंस लेंड म्हणजे सिमिलर वर्ड आहे नेक्स्ट बघा शब्द बघा मिरियड काय आहे मिरियड मिरियड म्हणजे जिथे तुम्हाला म्हणायचं असतं कशाची गोष्ट वेरियस आहे किंवा व्हरायटी आहे जेव्हा म्हणायचं असतं त्यावेळेला तुम्ही मिरियड हा शब्द वापरू शकता याचं डेफिनेशन आहे अ काउंटलेस ऑर एक्स्ट्रीमली ग्रेट नंबर ऑफ पीपल ऑर थिंग्स म्हणजेच व्हरायटी जिथे असेल तिथे आपण मिरियड हा शब्द वापरू शकतो ह्या एक्झाम्पलमध्ये देर इज अ मिरियड ऑफ ट्रीज इन अ फॉरेस्ट म्हणजे खूप व्हरायटी असते झाडांची इथे अ मिरियड म्हटलं की इथे ह्या नाऊन म्हणून वापरला आहे पण ह्या पिक्चरमध्ये बघा इथे मिस्टर हॅसलर हॅज मिरियड थिंग्स ऑन हिज माइंड इथे मिरियड हा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला आहे थिंग्सच्या आधी म्हणून दोन्ही याचे उपयोग होऊ शकतात आणि इथे दिसत आहे तुम्हाला कोणकोणचे थॉट्स त्यांच्या मनात आहे सो मिरियड म्हणजे भरपूर नेक्स्ट सिकफंट सिकफंट सिकोफंट म्हणजे असा माणूस जो दुसऱ्याशी खुशामदीत करतो म्हणजे कौतुक करतो जेव्हा समोरचा माणूस आपल्याला माहिती असतं की इतका डिझर्विंग नाही आहे आता युजली असं कौतुक किंवा आपण फ्लॅटर कोणाला करतो तर जी कोणची इम्पॉर्टंट किंवा वेल्दी लोकं असतात ज्यांच्या हातात थोडीशी पॉवर असते त्यांचं जेव्हा खुशामदित केली जाते दॅट पर्सन इज कॉल्ड दिस पर्सन ओव्हर इयर दॅट पर्सन इज कॉल्ड सिकोफंट म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला सिकोफंट म्हणून घ्यायचं नाही आहे इट इज अ निगेटिव्ह वर्ड कोणालाही सिकोफंट म्हणताना डोंट यूज दिस वर्ड व्हेरी ओपनली कारण का इट इज अ निगेटिव्ह वर्ड कारण काय इट शोज की तुम्ही चमचागिरी करताय कोणाची तरी सम सिक इन द मीडिया रिफ्यूज टू एक्नॉलेज पॉलिटिकल करप्शन म्हणजे सिकोफंट जे असणार आहेत ते पॉलिटिकल करप्शनला त्यांनी डिनाय केलं आता Let's not talk about the uh, politics here. But sycophants are people who uh, are going to flatter important and wealthy people. Alright, let's see, move ahead. Malaise, malaise, ithe jasti stress ahe, ya syllable word, malaise. मलेस म्हणजे तुम्हाला जेव्हा बरं नाही वाटत तेव्हा आधी जेव्हा कणकण व्हायला सुरुवात होते डोकं दुखतं वगैरे जेव्हा थोडंसं रेस्टलेसनेस असते किंवा अनकम्फर्टेबल आपल्याला जेव्हा वाटायला लागतं दॅट इज मलेस अ hmm? जनरल फिलिंग ऑफ डिस्कम्फर्ट किंवा इलनेस सिमटम्स ऑफ अ कोल्ड इन्क्लूड मलेस हेवी डोस ऑफ मेडिसिन हॅज हर इन अ स्टेट ऑफ अ मलेस सो शी डेंट फील लाईक गोईंग टू द वर्क म्हणजे मलेस म्हणजे कोणताही डिस्कम्फर्ट जे, जे, जे खूप आजारी पडायच्या आधी जे आपल्याला वाटतं नेक्स्ट डेलिचं डेलिचं आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रोना तुम्हाला दिसतील अं डेलेटॉन्ट डेलेटॉन्ट हे अमेरिकन प्रोनन्सिएशन आहे ओके डेलिटॉन्ट म्हणजे असा माणूस जो अमेच्युअर आहे एमेच्युअर म्हणजे जो प्रोफेशनल नसतो ज्याला इंटरेस्ट असतो बऱ्याचशा गोष्टींमध्ये हां म्हणजे बऱ्याचशा गोष्टी येत असतात युअर सी नॉ अ मॅन कुकिंग बट ही इज नॉट अ प्रोफेशनल शेफ ओके सो ही इज नॉट प्रोफेशनली कुकिंग ही इज जस्ट कुकिंग फॉर द सेक ऑफ इंटरेस्ट सो ही हॅज इंटरेस्ट इन मेनी थिंग्स बट नो रियल कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट रियल कमिटमेंट कोण शो करेल जो प्रोफेशनल असेल त्या क्षेत्रातला असेल तो रियल कमिटमेंट दाखवेल पण ह्या माणसामध्ये कुकिंगसाठी रिअल कमिटमेंट नाही असं दिसतंय सो ॲमेच्युअर म्हणजे नॉट प्रोफेशनल ओके डेलेटॉन्ट देर इज नाव नो रूम फॉर ॲमेच्युअर ऑर अ डेलेटॉन्ट इन द बिझनेस म्हणजे बिझनेस करताना आता नवशिख्या माणूस किंवा जो जॅक ऑफ ऑल थिंग्ज असेल असा माणूस फारसा यशस्वी ठरणार नाही तर सध्या जर का बिझनेस करायचा असेल तर यू हॅव टू बी प्रोफेशनली ट्रेंड अँड यू हॅव टू बी यू हॅव टू हॅव द नॉलेज ऑफ इट प्रॉपर आणि कमिटमेंट तर लागणारच ओके सो दीज वर आर वर्ड्स अँड आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड ऑल द वर्ल्स आता फक्त एवढाच एंडला विचार करा की तुम्हाला शिकवलेले नऊ शब्दांपैकी किती शब्द आठवत आहेत आणि कमेंट्समध्ये नक्की मला लिहून पाठवा की किती शब्द तुम्हाला आठवले इमॅजिन करा इमेजेस त्याच्यावरनं तुम्हाला शब्द आठवतील जस्ट गिव्ह टेक टेकवरनं कोणचा शब्द आठवतोय विचार करा आणि बरं नाही स होणं ह्याला काय शब्द आहे त्याच्यानंतर असं रिकलेक्ट करून बघा किती शब्द तुम्हाला आठवत आहेत आणि मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा की कि किती शब्द तुम्हाला आठवले कोणकोणचे शब्द तुम्हाला आठवले ओके थँक्यू सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ की प्रॅक्टिसिंग व बाय